प्रतिभेच्या कणाकणात विष्णू, सृजन शीलतेच्या अनुरेणूत विष्णू, प्रतिभेच्या कणाकणात विष्णू, सृजन शीलतेच्या अनुरेणूत विष्णू, सुधीर सुप्त, सुधीर सुप्त बहुजन मुक्त, सुधीर सुप्त बहुजन मुक्त, माझ्या मातीचे गायन, माझ्या मातीचे गायन मंडलाच्या भूमीची आक्रंदन, माझ्या मातीचे गायन मंडलाच्या भूमीची आक्रंदन, तुका अभंग अभंग, तुका अभंग अभंग, आमचा सहिष्णू विष्णू कसा भंग, आमचा सहिष्णू विष्णू कसा भंग. दुसरी कविता, कटर घंच कटर घंच कटर घंच कटर घण, कटर घंच कटर घंच कटर घंच कटर घण, पेटले की वाटून जीविताचे रण, कटर घंच कटर घंच कटर घंच कटर घण. हे चालवळी विष्णू भागाचे ताका जोडून म्हणजे कविता, कटर घंच कटर घंच कटर घंच कटर घण, विष्णूचे मरण, विष्णूचे मरण जळत जळत असा शरण, विष्णूचे मरण जळत असा शरण, थरी फुलपत असा बहुजनांच्या आशा आकांक्षाचे स्फुरण, विष्णूचे मरण थरी जळत असा शरण, थरी फुलपत असा बहुजनांच्या आशा आकांक्षाचे स्फुरण. एक आशिल्लो विष्णू, एक आशिल्लो विष्णू सरस्वतीचो पूत बहुजनांचो दूत, एक आशिल्लो विष्णू सरस्वतीचो पूत बहुजनांचो दूत, क्रांतिकारी विष्णू निर्भीक विष्णू, क्रांतिकारी विष्णू निर्भीक विष्णू, कष्ट करा खातीर सहिष्णू, क्रांतिकारी विष्णू सहिष्णू विष्णू, कष्ट करा खातीर सहिष्णू, नष्ट करा नष्ट करा खातीर विषाणू. गोयच्या राजकारणाची दिशा आणि दिका, गोयच्या राजकारणाची दिशा आणि दिका बदलपाची आसली का तुका, ती उदेलीस ना उषा, ती उदेलीस ना उषा, तुझ्या जीवितातली काळची दिशा, तुझ्या जीवितातली काळची दिशा, ऐन उमेदीच्या भरात करून गेली निराशा, ऐन उमेदीच्या भरात करून गेली निराशा, प्रकृतीक मान्य असली बहुजनांची ही दशा, प्रकृतीक मान्य असली बहुजनांची ही दशा, काळ वेळ सांगून येणार, काळ वेळ सांगून येणार, काळाची पावला तुम्ही ओळखली ना, काळ वेळ सांगून येणार, काळाची पावला तुम्ही ओळखली ना, बहुजनाकही त्याची चुलूस लागली ना. आफ्रिकेच्या जंगलात, आफ्रिकेच्या जंगलात पट्टेरी वाघांचं सुकाळ, आफ्रिकेच्या जंगलात पट्टेरी वाघांचं सुकाळ, तेच भूमी बुद्धिवादी वाघाचे घालो घालपी तो गर्दन काळ, पट्टेरी वाघांचं सुकाळ, तेच भूमी बुद्धिवादी वाघाचेर घालपी तो कर्दन काळ, काव्ययज्ञ काव्य होत्र, काव्ययज्ञ काव्य होत्र, पळजून पळजळून गेले विष्णूबाब तुझे कुळ गोत्र, पळजळून गेले विष्णूबाब तुझे कुळ गोत्र. आता विष्णूचो काय सारवळे, संघ म्हणे असतो नेहमी दक्ष, संघ म्हणे असतो नेहमी दक्ष, पण भाजप कुठे देतोय त्याच्याकडे लक्ष. दुसरे, मुखवटा आहे सेक्युलर तरी, मुखवटा आहे सेक्युलर तरी हिरव्यावरतीच प्रेम आहे, मुखवटा आहे सेक्युलर तरी हिरव्यावरतीच प्रेम आहे, सत्तेच्या खुर्चीसाठी कुराण पुराण सेम आहे, सत्तेच्या खुर्चीसाठी कुराण पुराण सेम आहे. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं सरकार, लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं सरकार, हा निव्वळ आभास आहे, हा निव्वळ आभास आहे, या देशातील दुबळ्या लोकांना घराण्याचा ध्यास आहे, या देशातील दुबळ्या लोकांना घराण्याचा ध्यास आहे. परशुरामान खै बाण मारलो, परशुरामान खै बाण मारलो आणि दर्यो हटयलो, परशुरामान खै बाण मारलो आणि दर्यो हटयलो, हीच काणी वर्षांवर सांगून बहुजनात फुटयलो, हीच काणी वर्षांवर सांगून बहुजनात फुटयलो. तानसोर वाढला देखून बांय खणची आणि उदकाची झर मेळचे बदला रक्ताचे कोण दिश्टीक पडचे, मरण सांवार वाटोवपाच्या हेतून कोणे देवदूतान आढ्यात खर्श्यात हुंवाराची चत्राय दिवची, पूण भोसाक तेजी भासूच कळची न्हय, मणकटाची शीर पेचून रगत भळबळीत व्हांवताना वैजाची वाट देखची आणि तो येतसर काळीच आटोवन रिती पडचे,
आमचेर अन्याय जाता, आमकां न्याय दियात। मानग्याच्या धाडमणांतल्यान वाटांक पावल पावल चिकलांत रमयत, पुरवणींतल्या भानपाडीर शेवटतना आमी केल्लो आकांतय असोच। सांवाराचे सत्र जालां सयचे हड्डी निबरेल्यां, मरणा भिरांत भिरांतीन पयलीं काळजाची पात थरथरताली तिवूय थणशेल्या, आतां होलमलां अन्याय पावसा भशेन घसघसता। पाखेपोंच्यो वण्टीच कोसळायता तेन्ना हुमऱ्यांत लेगीत बळगें आसता पाड पडो म्हणपाचें। एकार एक दाळ्यां उपरांत जुल्माच्या पेळ्यांच्यो दुमुल्ल्यो जातात, तेंकां पडबिंबीत करतना न्हयणोळ्यांचे हारशे लेगीत तापलेल्या कुंच्यो भशेन तटायस करून फुट्टात आनी भेगां मदीं किल्लयतात किळां काळखाची अनंत भिणां। भेडसावण्या मळबापना ल्हारांनी खदोड घालीत दर्यो गिळूंक येता तेन्ना कानांत दडे घालून बसलेल्या तडयेक बोबो आयकूंक येना। ह्यो बोबो धर्तरेच्या फातरां खातीर शिरशे आनी झडोवन वयतात गिमांतल्या पावसा भशेन। मनशांच्या भिऱ्यांतल्यान हांव फुटून आयलां देखून कोणेच सोंवचें न्हय गाडी म्हाका, कोणेच चाटी पावलां पटावचें अशें रस्ताद आयुश्य म्हाका नाशिल्लें जियोवपाचें। इतिहासाचे गुडारे व्हडणीन म्हाका मुस्तुपाच्यो नाशिल्ल्यो संस्कारांच्यो लेणक्यो आनी उस्तुपाचें नाशिल्लें कळान कळा पुसलेलो पसवो। म्हज्या शिरांतरांची कडसरी मळबार दाखोवन म्हाका धरपाचें आसा समस्त कोपांचें ओण्ण, आनी हे मातयेन किल्लोवपाचे आसात म्हजी केस मुळां। गुन्यांव भोगस म्हाका इश्टानो, तुमचे वरी एक राती खातीर हांव जीण विकूंक सोदिना। जावं खाटकाची रुपडी चडून सत्तेच्या मुणकुट्यार मनीसपणाच्यो गोमट्यो कातरूंक सोदिना। हांव उमटून काडटलो लोखणी लखणी झळप्यात्या मुड्ढार देवांच्यो जिबल्यो, आनी सरपळ्यांनी अंगितलो वासनेच्या झाल्ल्यान घुसकळपी झेंद्री नद्रो। एक खोर कात्री कातीचे देगे देगे निषेधांचो उलोव पेटूंकूच जाय पेटूंकूच जाय। अखिल मराठी साहित्याचे दालन विस्तीर्ण असून त्याला गोमंतकीय साहित्यिकांचा साज चढलेला आहे। एकूणच गोव्यातील साहित्यिकांचा उल्लेख करायचा झाल्यास वि स सुकटणकर, शंकर रामाणी, बा भ बोरकर, द आ कारे, वि भा प्रभुदेसाई अशी नावे सांगता येते। या कठोर नियती पुढती मी झुकलो नाही अशा शब्दात आपल्या आयुष्यातील कडवट क्षणांना झेलणारे विष्णू सूर्या वाघ यांच्या शांततेचे घन या पुस्तकाबद्दल थोडीफार तोंडओळख मी तुम्हाला करून देणार आहे। शांततेचे घन हे नाव ऐकताच आपल्या समोर एक भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते, शांततेचे घन। पण जस जसं आपण हे पुस्तक वाचत जातो तस तसं या नावातली गोम आपल्याला उलगडत जाते। शांततेचे घन या पुस्तकाचं मुख्य स्वरूप सांगायचं झाल्यास दामोदर तथा भाई मावजो यांनी लिहिलेल्या पाच कथांचा समावेश असलेल्या रुमडा फूल या पुस्तकाचा अनुवाद विष्णू सूर्या वाघ यांनी केला आणि त्याचेच नाव म्हणजे शांततेचे घन। या कथा संग्रहातून एकूण पाच कथांचा समावेश आहे। हा कथा संग्रह म्हणजे जणू वाचकांसाठी वाढलेले पंचपक्वानाचे ताटच आहे, ज्याच्यातला कोणता पदार्थ खाऊ आणि कोणता नको असे वाचकांना होऊन जाते। लेखकाने या गोमंतकीय जीवन चित्राला रेखाटलेले आहे। हाताशी धरलेल्या कथांमधून विविध सूत्रे त्यांनी मोजक्याच प्रसंगांच्या आधारे कथन केलेल्या आहेत। बहुतांश कथांमधून पक्क्या गोव्याकडील जगण्याच्या जाणीवा येथील प्रादेशिक चित्रण आधाराला घेत या कथांमधून त्यांनी मांडलेला आहे। विष्णू सूर्या वाघ यांच्या उत्कृष्ट लेखनाचे ठसठशीत उदाहरण म्हणजे तो खरंच गेला, रेमेर आणि त्याच्या वडिलांभोवती फेर धरणारी ही एक सुंदर कथा आहे। फुला मेस्त्री आणि कत्री यांचा अतिच लाडीकोडीने हा वाढलेला मुलगा काळाच्या ओघात कसा वाहवत जातो, तो त्यांची प्रतारणा करून त्यांच्याशी खोटेपणा करून एक वेगळ्या प्रकारचे आयुष्य जगत असतो। गोव्यातील जगण्याचा इथल्या भाषेचा अविभाज्य भाग असलेल्या शिव्यांचा वापर देखील लेखकांनी या पुस्तकात अगदी सहजपणे केलेला आहे आणि याच शिव्यांचा वापर करून रेमेर आपल्या आई वडिलांशी संवाद करताना या कथेत दिसून येतो।
हाडाची काड करून रेमेच्या वडिलांनी रेमेला शिकवले खरे, परंतु मुळातच शिक्षणाची आवड नसलेला हा रेमेत पुढे गुन्हेगारी प्रवृत्तीचा होतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक विशेष राजकीय खेळ त्याला पोलिसांच्या तावडीत सुद्धा अडकवते. पुढे हा रेमेत आई वडिलांची पर्वा न करता विदेशी जाण्याचा निर्णय घेतो. अशा वेळी आजारी असलेल्या रेमेच्या आईला आईचा टीबीचा इलाज पैशांच्या कारणामुळे करू न शकलेला हतबल झालेला रेमेचा बापही आपल्याला दिसून येतो. पाय चांडाळ्या, हा तुका जितो मारतल, अशा शब्दात रेमे आपल्या आई वडिलांशी संवाद करत असतो. आपल्या मुलाला सुखाचे क्षण अनुभवायला यावेत यासाठी रेमेचे वडील वाटतील ते त्रास काढायला तयार असतात, परंतु हा मुलगा त्यांची पर्वा न करता विदेशी जातेवेळी विमान अपघातात मृत पावतो. विमान कंपनी नुकसान भरपाई म्हणून त्याच्या आई वडिलांना काही पैसे देऊ इच्छिते आणि या पैशांचा उपयोग आपल्या बायकोच्या इलाजासाठी करायला मिळतील याचा आनंद फुला मिस्त्रीच्या चेहऱ्यावरती दिसून येतो. अशी ही कथा आपल्या समोर एक संमिश्र भावनांचे एक प्रश्नचिन्ह उभे करून जाते. या पुस्तकात वाचकांना खिळवून ठेवण्याचे पुरेपूर सामर्थ्य आहे. याचंच उदाहरण म्हणजे याच पुस्तकातील विशुती या कथेतून आपल्याला अनुभवायला मिळते. गोमंतकातील जगण्या वागण्याचा इथल्या सांस्कृतिक प्रादेशिक गोष्टींचा लेखकांनी विचार केलेला आहे. मुळातच काव्यक्षेत्रात एवढी मोठी झेप घेणारा हा कवी गोष्टी सुद्धा काव्य शैलीत लिहिताना आपल्याला दिसतो. हे पुस्तक वाचताना एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो, म्हणूनच हे पुस्तक अजून वाचनीय झालेले आहे. विष्णू सूर्या वाघ यांचे व्यक्तिमत्व खरेच वाखाणण्याजोगे होते, आहे आणि राहील. धन्यवाद. उठले भीरे काळी चाले पिशे उजवाडाचे
पिशे सूर्य पावला तंगरा ते गिर पोळो आता कशे सूर्य पावला तंगरा ते गिर पोळो आता कशे उमठा कळशे वगीच हावे निद वारयली उमत्या कळशेर वगीच हावे निद वारली नखेत्राची वाट तुवे परती जागयली फाटोडेचे नखेत्राची वाट पेटयली येतलो तू म्हणून हावे रात जागयली फातोडेचेर नखेत्राची वाट पेटयली फातोडेचेर नखेत्राची वाट पेटयली येतलो तू सुशेगाद हो शब्द आम्ही खूप वेळा ऐकता आणि वैश्विक परिणाम असे जे आमचे बाबा विष्णू बाबा आणि सुशेगाद हे ॲक्च्युली पोर्तुगीज शब्द तांणी एक वेगळो एक परिणाम परिमाण म्हणूया आम्ही दिल्लो आसा त्या हाजेर हांव ही कविता गावपाचो यत्न करता मातीचो नभाश मातीचो नभाश कशासाठी वाद मातीचा नभाशी कशासाठी वाद विश्व सुशेगाद आदि अंते विश्व सुशेगाद आदि अंते सुशेगाद सुशेगाद रेणु सुशेगाद अणु सुशेगाद रेणु अनाहत वेणु अनाहत वेणु सुशेगाद मातीचा नभाशी मातीचा नभाशी कशासाठी वाद विश्व सुशेगाद आदि अंते सुशेगाद स्थिती सुशेगाद गती ब्रह्मांडाची मती सुशे कशासाठी वाद
विश्व सुषेगा दयंती विश्व सुषेगा आदियंती उसकेच्या फुलापरी वाऱ्यार उभंच उसकेच्या फुलापरी वाऱ्यार उभंच विचाराचे धन तुझ्या सगळीकडे वळ प्रत्येक बी रुजतले अशें केन्ना जावचें ना प्रत्येक बी रुजतले अशें केन्ना जावचें ना एक बी रुजलें तरी मरण तुका येवचें ना अस्तित्व तुज्या सैमांतलें जळी थळी दिसून अस्तित्व तुज्या सैमांतलें जळी थळी दिसून काळजाचें निर्मळ उदक मना मनान पाजरून विष्णू साठी बरयल्ली ही कविता आता विष्णूची विष्णूची कविता गावन सादर करता विष्णू खूब भाशांनी बरयतालो ताणें खूब गवळणी कोंकणींतल्यान बरयल्या सादर करपाक स्पेशली तर तेन्ना एक मालवणी मित्र येयलो म्हणपाक अरे मालवणींनी बरय मरे कविता म्हणजे गवळण तर मालवणीन ताणें बरयल्ली ही गवळण तुमच्या समोर सादर करता थोडो हास्य रस आसा भितर एन्जॉय करता कोकणी गवळण मथुरेक गेली कोकणी गवळण मथुरेक गेली तिची जागा भक्तीने अडवली तिची जागा भक्तीने अडवली कोकणी गवळण मथुरेक गेली अगो बाजूक नको अगो बाजूक नको हो माझो जागो अरे खंचून ही मायावती बसली कोकणी गवळण मथुरेक गेली गेली कोकणी गवळण मथुरेक गेली गवळण मथुरेच्या गवळणींनी दही दूध हाडल्यान मथुरेच्या गवळणींनी दही दूध हाडल्यान कोकणी गवळणीन हापूस काढल्यान कोकणी गवळणीन हापूस काढल्यान कृष्णान हापूस खाल्ल्यान कृष्णान हापूस खाल्ल्यान आणि आमरस पिल्ल्यान पेंद्या कैरीची फोड लय आवडली कोकणी गवळण मथुरेक गेली गेली कोकणी गवळण मथुरेक गेली गवळणी म्हणती त्याला ताक पाजू गवळणी म्हणती त्याला ताक पाजू कोकणी गवळणीन भायर काढले काजू कोकणी गवळणीन भायर काढले काजू कृष्णान काजूगर खाल्ल्यान कृष्णान काजूगर खाल्ल्यान आणि मिटकी मारल्यान पेंद्या बोंडाची पेंद्या बोंडाची चटाक लागली कोकणी गवळण मथुरेक गेली गेली कोकणी गवळण मथुरेक गेली धन्यवाद